नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मंडळी, हा आपला सौरभ पथक प्रमुख. आमची आज पिकनिक आलेली आहे माणगावमध्ये, महाडला ना. तर आता मंडळी, आता आम्ही जातो आहे प्रतापगडावरती ना. अजून फिक्स नाही आहे, रायगड नाही तर प्रतापगड. जर प्रतापगडावर गेलो तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. तर जरा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया, बरोबर ना सौरभ? हां बरोबर. मंडळी, ही आपली गाडी आणि ही आपलं पब्लिक बघा. हा तेजो भाविका, आणि हे बघा, हे बघा, यांना काम धंदे काय नाही. हे बघा, चांगली मंडळी इकडे बघा. फिरायला जायच्या अगोदर आमच्या पोरींचं फोटो सेशन चाललंय. पोरींचं फोटो सेशन, हे बघा फोटोग्राफर. हे असिस्टंट आहे, साईड असिस्टंट, कॅमेरा सांभाळायला. आता आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. आमचा प्लॅन होता प्रतापगडावरती जाण्याचा, पण आमच्या गाडीचं परमिट नव्हतं ना, त्यामुळे आता आम्ही आलो आहे शिवतर. एक मंदिर आहे तिकडे, आम्ही लोक भेट द्यायला आलो आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. सन 1654 पूर्वार्धात श्री समर्थ रामदास स्वामी श्रीमत दासबोधाच्या लेखनासाठी येथेच आले होते. ते सुमारे 10 वर्षे येथे वास्तव्यास होते. समर्थांनी या स्थळास सुंदरमठ असे नाव दिले होते. विजापूरचा सरदार चंद्रराव मोरे यांच्याशी सळाखा व्हावा यास्तव समर्थांनी घळीमध्ये गणेशोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लावाजम्यासह दर्शनास आले होते. तेव्हा चंद्रराव मोरे यांच्याशी त्यांची भेट घडवली होती. समर्थ हृदय नानासाहेब देव यांनी सन 1615 दुर्लक्षित झालेल्या घळीचा शोध लावला. भगवान श्रीधर स्वामी यांनी सन 1660 स्वहस्ते समर्थ श्री रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांच्या मूर्तीची स्थापना केली. 1961 पासून दासबोध जन्मोत्सवाची सुरुवात झाली. शिवतर गावाचे खोत श्री परांजपे यांनी 92 गुंठे जमीन दान केली. आप्पा वैद्य यांनी सन 1965 दासबोध अभ्यासक्रमाची सुरुवात केली. सन 1986 मामा गांगर यांनी संस्कार वर्ग व शिबिराची सुरुवात केली. धन्यवाद. मागे पाहिले ते शिवतर घळ आहे, जे महाडमध्ये आहे. श्री समर्थ रामदास महाराजांचं मठ आहे, खूप सुंदर प्रकारे गुफेमध्ये आहे. खूप छान वाटलं आम्हाला, एकदम मस्त. काहीतरी नवीन पाहायला मिळालं आम्हाला. मंदिर वेगळा होता, एकदम अनुभव खूप चांगला होता. चांगला कसं कशी होती? एकदम खूप भारी. दिवसभर पण बसलो तरी पण असं वाटेल की कमीच आहे.
मंडळी हे आमचे काका आणि आमच्या आई एवढ्या दोन दिवस आमच्यासाठी खूप मेहनत घेतलेले. तर बघा आता पण काका आपण काय बनवतो आज आपण बिर्याणी बनवतो. अरे वा स्पेशल मेन्यू बिर्याणी. आणि हे आपल्या आई बघा बिचारा सकाळपासून दोन दिवसापासून खूप मेहनत करतात. पाणी संपलेला पाणी आणायला गेल्यावरती हे पण आम्हाला कळलं गेलेलात ना समजलं. हे आपली कोकणी माणसं हातापायावर दगडी मारलात दिसते तरी का बी. हा ए जरा दाखव प्रदेश फोटो फोटो काढलास तू. अरे थांब ना दाखव कसला फोटो काढला कसला फोटो तू व्हिडिओ काढ ते बाजू ना बाय बाय लगे का तेरे को ये मुंगे आहेत हे दादा मुंगे तरी मोडू का याला मोड ये कितला आईस खाना फरक उतर लो खाली ते मस्त आहे बंडे आलो बसू दे ना रे बंडे बंटीच्या माळ्यात बंटी काय काय लावलं रे. ही कसली वेळ रे ही वाली दुधी भोपळा येतो आणि हा हे टोमॅटो हे म्हणतो टोमॅटो लावलेत आणि समोर दिसत ते अननस ना बंटी ही कोरफड आहे ना रे. हो बघा हे कोरफड आहे आणि इकडे पण टोमॅटो आणि वांगे आहेत ना. वांगे आहे ना नाही आले अननस आपल्या बंटी साहेबांचा मळा. बिर्याणी बालवाडी सुटलेली आहे आणि पोरा बघा इथे बालवाडी बालवाडी सुटली का रे माता काय येऊन घरी घरून बघा बिर्याणी कसं खाली खाली छाटत आमची बालवाडीतले दोन मोठी माणसं. आता या मोठ्या माणसानं विचारूया कसं झालंय रे. छान सुंदर कसं झालंय या या लाजतात या ना. अरे 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 गेला इन्फ्लुएन्सर साहिल तेजू दुसरा तेजस इकडे बघा रितू Thank you.
स्फुरण देण्यासाठी मी म्हणत आहे, आपण ज्या ज्या वेळा शिवाजी महाराजांची आठवण करू त्या त्यावेळा या ललकाराची सुद्धा आठवण ठेवा, ज्यामध्ये शिवाजी महाराजांचं वैभव यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टाव प्रधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायलंका पंडित शस्त्रास्त्र शास्त्र परांगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप धुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा जय असो. शिवछत्रपती महाराजांचा जय असो. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर संभाजी महाराजांचा जय असो. धन्यवाद, धन्यवाद. हरे हरे महादेव.